आणि आता बातमी राजकीय वर्तुळातून. कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. विधान परिषदेसाठी आता पानसे रिंगणात उतरले. कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आता अभिजित पानसे हे विधान परिषदेच्या रिंगणात उतरलेले आहेत. अभिजित पानसे यांच्या नावाची चर्चा कित्येक दिवसापासून होती आणि त्यानंतर आता या त्यांच्या नावावर अभिजित पानसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे. शुभम, कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, या संदर्भात अधिकचा तपशील. अगदी बरोबर प्रज्ञा, बघायला गेलं तर लोकसभा निवडणुकीनंतर समजा कुठल्या निवडणुका होणार आहेत तर त्या पदवीधरच्या निवडणुका होणार आहेत, ज्याचं मतदान जे आहे 26 जूनला आहे आणि 1 जुलै रोजी निकाल असणार आहे. आणि याच्यातच बघायला गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे जे आहे आताच मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर जे आहे कुठेतरी महाराष्ट्रामधील ज्या सर्व निवडणुका असतील त्यामध्ये मनसे मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आणि उमेदवार घोषित करणार अशी एक बातमी आहे, ती समोर येत होती. आणि त्याचनुसार आज सकाळी जे आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं अभिजित पानसे यांचं नाव समोर झालेलं आहे पदवीधर कोकण मतदारसंघातून. तर त्यांची लढत जी आहे ती थेट भारतीय जनता पक्षाचे निरंजन डावकरी आहेत त्यांच्या विरुद्ध होणार असा एक सामना जो आहे बघायला मिळणार आहे. प्रज्ञा जी, सध्या तरी आता कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरं म्हणजे महा युतीकडून शिवसेनाही यासाठी आग्रही असल्याचं पाहावयास मिळालेलं आहे. विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवबाठानेही घाई केली होती, उमेदवारी दोघांना जाहीर करण्यात आलेली आहे. एकंदरीत विधान परिषदेचं काय चित्र असेल? एकूणच बघायला गेलं तर मनसेने आज जी ही भूमिका घेतली आहे, राजसाहेब ठाकरे यांनी जे त्यांचं अधिकृत पत्र आहे त्याच्यामधनं जाहीर केलेली आहे यांना उमेदवारी, त्यामुळे आता कुठेतरी महायुतीमध्ये सुद्धा जागेबाबत किंवा याच्याबाबत कुठले तरी खलबत असतील आणि कुठले तरी राजकारण असेल हे सुद्धा दिसून येणार आहे भविष्यामध्ये. आणि याबद्दल चर्चा देखील आधीपासून होत होती, पण सध्या जे आहे अभिजित पानसे यांना कोकण मतदारसंघातून जे आहे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्यामागचं कारण काय असू शकतं? गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती, नेमकं याचं कारण काय आहे ते आपण सांगू नाही शकणार, कारण की आता इथून पुढे सर्व प्रतिक्रिया समोर येतील, सर्व पक्षांच्या मनसेकडून सुद्धा काही प्रतिक्रिया समोर येतील, त्यावरूनच लक्षात येईल की नेमकं कारण काय होती. जी जी जी, धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.